तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जे काही प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, ही एकच रिक्वेस्ट आहे. आणि तसेच आपण चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तसेच या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक तर नक्कीच करायचा आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर असा आहे, आंध्र प्रदेश या राज्याला एकूण किती राजधान्या आहेत? आंध्र प्रदेश या राज्याला एकूण किती राजधान्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश या राज्याला एकूण 3 राजधान्या ह्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या कोणकोणत्या राजधान्या आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या कोणकोणत्या राजधान्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे भारतातील आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टणम, कर्नूल आणि अमरावती ह्या 3 एकूण राजधान्या बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानी खालीलपैकी कोणती आहे? आंध्र प्रदेश या राज्याची कार्यकारी राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विशाखापट्टणम हे जे शहर आहे ती आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानीचे एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे? आंध्र प्रदेश या राज्याची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अमरावती हे जे शहर आहे ते आंध्र प्रदेश या राज्याचे विधिमंडळ असलेले एक राजधानीचे शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, कर्नूल ही आंध्र प्रदेश या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे? कर्नूल ही आंध्र प्रदेश या राज्याची खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, भारतातील कर्नूल हे जे शहर आहे ते आंध्र प्रदेश राज्याची एक न्यायिक राजधानीचे शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेश हे राज्य 3 राजधानी असलेले भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे? आंध्र प्रदेश हे भारतातील 3 राजधानी असलेले कितव्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी आंध्र प्रदेश हे भारतातील 3 राजधानी असलेले पहिले आणि एकमेव असे एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, देहरादून या ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? देहरादून हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. देहरादून हे जे शहर आहे ते भारतातील उत्तराखंड या राज्याची राजधानी असलेले एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, गैरसेन ही राजधानी खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ते सांगायचं आहे. गैरसेन ही राजधानी भारतातील कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. भारतातील उत्तराखंड या राज्याची गैरसेन ही एक राजधानी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील उत्तराखंड या राज्याची एकूण किती राजधान्या आहेत ते सांगायचं आहे. भारतातील उत्तराखंड या राज्याच्या एकूण किती राजधान्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील उत्तराखंड या राज्याच्या एकूण 2 राजधान्या एवढ्या एक ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील उत्तराखंड या राज्याची गैरसेन ही कोणती राजधानी आहे? भारतातील उत्तराखंड या राज्याची गैरसेन हे शहर कोणती राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील उत्तराखंड या राज्याची गैरसेन ही जी राजधानी आहे ती उन्हाळी एक राजधानी ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्याची कोणती राजधानी आहे? देहरादून हे शहर भारतातील राज्याची कोणती राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हिवाळी राजधानी हे देहरादून हे जे शहर आहे ते उत्तराखंड या राज्याची एक ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोशिया नदीला भारतातील कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे संबोधले जात असते? कोशिया नदीला भारतातील कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे एक संबोधले जात असते? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक अतिशय सोपा प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे. जर आपल्याला उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी आपले कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून उत्तर दिलेले नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे. अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे अधिवेशन भरलेले होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे कितव्या क्रमांकाचे अधिवेशन भरलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण 4थे अधिवेशन एक भरवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विरोध केलेला आहे? राष्ट्रीय काँग्रेसला खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने विरोध केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सय्यद अहमद खान या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसला एक विरोध केलेला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन पद्धतीस विरोध केलेला होता ते सांगायचं आहे. या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन पद्धतीस एक विरोध केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सर सय्यद अहमद खान यांनी लोकशाही शासन पद्धतीस एक विरोध केलेला होता.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पाश्चात्य शिक्षणाला प्रोत्साहन दिलेले होते? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पाश्चात्य शिक्षणाला एक प्रोत्साहन दिलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षणाला एक प्रोत्साहन दिलेले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती हे भारताचे व्हॉइसरॉय झालेले होते? खालीलपैकी कोणती व्यक्ती हे भारताचे व्हॉइसरॉय पडलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड कर्झन, लॉर्ड एअरविन हे जे सर्व व्यक्ती आहेत ते भारताचे व्हॉइसरॉय बनलेले एक व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, मुस्लिम समुदायाच्या मोहरम सणावरून कोणी गणपती उत्सवाचे सार्वजनिक रूपांतर केलेले आहे? या ठिकाणी मुस्लिम समुदायाच्या मोहरम या सणावरून स्फूर्ती घेऊन कोणी गणपती उत्सवाचे सार्वजनिक रूपांतर केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांनी मुस्लिम समुदायाच्या मोहरम या सणावरून स्फूर्ती घेऊन गणपती उत्सवाचे एक सार्वजनिक रूपांतर केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जे आहे ते नावाशिवाय या ठिकाणी एक स्थित झालेले आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची फ्री टेस्ट सिरीज घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते. सर्वात पहिली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो प्रहार टेस्ट सिरीज, ही आपल्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज 11 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. तसेच मित्रांनो, विजयपथी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी टेस्ट सिरीज आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 12 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर स्टार्ट होणार आहे. आणि मित्रांनो, तिसरी म्हणजे अत्यंत महत्त्वाची कॉम्बॅट टेस्ट सिरीज अनअकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 19 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी JBL हेडफोन, गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे अमेझॉनचे व्हाउचर देखील मिळणार आहेत. आपल्याला 10 लाख प्लसची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते. जर आपण रँक 1 मध्ये आल्या तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण जर रँक 11 ते 50 मध्येत आल्या तर आपल्याला 50% स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच आपण रँक 51 ते 100 मध्यात आल्या तर आपल्याला 25% स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल. या टेस्ट सिरीजमध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल 60 मिनिटाचा. आणि मित्रांनो, कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला exam10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता. पुढचा प्रश्न, सर्वात मोठे कंटेनर बंदर स्थित असलेले नावाशेवा हे ठिकाण कशाचा एक प्रकार आहे? सर्वात मोठे कंटेनर बंदर स्थित असलेले नावाशेवा हे ठिकाण कशाचा एक प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सर्वात मोठे कंटेनर बंदर स्थित असलेले नावाशेवा हे जे 2 ठिकाण आहे ते एक बेटांचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या बंदरावरील मालवाहतूक कमी करण्यासाठी नावाशेवा बंदराची स्थापना करण्यात आलेली आहे? कोणत्या बंदरातील मालवाहतुकीचा या ठिकाणी कमी ताण करण्यासाठी या ठिकाणी नावाशेवा बंदराची स्थापना करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई बंदरावरील या ठिकाणी मालवाहतूक कमी करण्यासाठी किंवा त्यातील ताण कमी करण्यासाठी नावाशेवा बंदराची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, जवाहरलाल नेहरू हे बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? जवाहरलाल नेहरू हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जवाहरलाल नेहरू हे जे बंदर आहे ते भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मोनास्टी गोल्डन मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? मोनास्टी गोल्डन मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मोनास्टी गोल्डन मंदिर हे जे मंदिर आहे ते भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कृषीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? कृषीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये कृषीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 1955 कायद्याने खालीलपैकी काय हे समाप्त करण्यात आलेले आहे? 1955 कायद्याने खालीलपैकी कोणती गोष्ट एक समाप्त करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1955 कायद्याने भारतातील अस्पृश्यता ही पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न,
वृंदावन एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावत असते? वृंदावन एक्सप्रेस ही खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावणारी एक्सप्रेस आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, चेन्नई ते बेंगलोर या दोन ठिकाणांदरम्यान भारतामध्ये वृंदावन एक्सप्रेस ही एक धावली जात असते. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया मित्रांनो, भारतीय रेल्वे एकूण किती विभागामध्ये विभागलेली आहे? भारतीय रेल्वे ही एकूण किती विभागामध्ये विभागलेली आहे? ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील, भारतीय रेल्वे एकूण 18 विभागामध्ये एक विभागण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यामध्ये बसरा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बसरा ही योजना एक सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील, भारतातील पंजाब या राज्यामध्ये बसरा योजना एक सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, माउंट एको डबिंग हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? माउंट एको डबिंग हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, माउंट एको डबिंग हा एक पक्ष्याचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, माउंट एको डबिंग हा पक्षी भारतातील कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदाच आढळलेला आहे? माउंट एको डबिंग हा पक्षी भारतातील पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळलेला आहे? ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील, भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये माउंट एको डबिंग हा पक्षी सर्वप्रथम एक आढळलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र हे सर्वात लहान आहे? भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र हे सर्वात लहान आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील, भारतातील गोवा या राज्याचे जे क्षेत्र आहे ते सर्वात लहान असलेले एक घटक राज्याचे क्षेत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न, गोवा हे सर्वात छोटे राज्य भारतातील कितव्या क्रमांकाचे राज्य एक निर्माण करण्यात आले होते? गोवा हे सर्वात छोटे घटक राज्य भारतातील कितव्या क्रमांकाचे एक राज्य म्हणून निर्माण झालेले होते? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, गोवा हे राज्य हे जे राज्य आहे ते भारतामध्ये 25व्या क्रमांकाचे एक राज्य म्हणून उदयास आलेले होते. पुढचा प्रश्न, गांधीसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाचा एक भाग आहे? गांधीसागर हे धरण हे खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाचा एक भाग आहे? ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील, चंबळ प्रकल्पाचाच भाग एक गांधीसागर हे धरण एक बनलेले आहे. पुढचा प्रश्न, डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील, डेक्कन रयत असोसिएशनची जी स्थापना आहे ती या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांनी एक केलेली होती. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी डेक्कन रयत असोसिएशन या संघटनेची किंवा संस्थेची स्थापना कोठे केली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी शाहू महाराजांनी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, निपाणी या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, जागतिक वारा दिन कोणत्या दिवशी हा साजरा केला जात असतो? जागतिक वारा दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील, 15 जून या दिवशी भारतामध्ये जागतिक वारा दिन हा एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, जागतिक दूध दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी एक साजरा केला जात असतो? जागतिक दूध दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, 1 जून या दिवशी भारतामध्ये जागतिक दूध दिवस एक साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, जागतिक बालरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? जागतिक बालरक्षण दिवस हा भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे, 6 जून या दिवशी भारतामध्ये जागतिक बालरक्षण दिवस एक साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, इस्रो ही खालीलपैकी कोणत्या देशाची अंतरिक्ष कंपनी आहे? इस्रो ही खालीलपैकी कोणत्या देशाची एक अंतरिक्ष कंपनी आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, इस्रो ही भारत या देशाची एक अंतरिक्ष कंपनी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, आर्यभट्ट हा इस्रोने सोडलेला कितव्या क्रमांकाचा कृत्रिम उपग्रह आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी आर्यभट्ट हा इस्रोने सोडलेला कितव्या क्रमांकाचा एक कृत्रिम उपग्रह बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, आर्यभट्ट हा इस्रोने सोडलेला पहिल्या क्रमांकाचा एक कृत्रिम उपग्रह बनलेला आहे. तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली ही नक्कीच मला गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच असणार, कारण जे क्वेश्चन्स आपल्याला या सुपर क्लासमध्ये रोजच्यासारखे पाहावयास मिळालेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण कुठल्याही भरतीची तयार करत असाल तर आणि त्यामुळे आपल्याला एक सुपर क्लासला लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.